त्याच्यासाठी दुर्मिळ म्हणण्यापेक्षा माझ्यासाठी हा अतिशय भावनिक दिवस की ताईंना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांचं स्वागत खरं तर मी जिल्ह्याच्या बॉर्डरवरतीच करायला सांगितलं पण त्यांनी सांगितलं की तू पालकमंत्री आहेस त्यामुळं तू घरी थांब मी घरी येणार भेटायला पण शेवटी घरातला मी आज मोठा म्हणून आजपर्यंत हा नुसता वयाने मोठा आणि घरातला मोठा म्हणून नाही तर मनाचं मोठेपण पण दाखवावं लागतं म्हणून आजच्या या भावनिक दिवशी आणि भावनिक स्वागतामध्ये कसलाही प्रोटोकॉल आणि पालकमंत्री पदाचा विषय नाही माझ्या बहिणीला उमेदवारी मिळाली आहे तिचं स्वागत करायला मोठा भाऊ म्हणून मी असणं आणि अभूतपूर्व स्वागत या पल्लीला व्हावं कारण इथला लोकप्रतिनिधी सुद्धा मी आहे त्यामुळं तिने घरी यायच्या अगोदर मी तिची भेट घ्यावी तिचं स्वागत करावं आणि नंतर घरी बोलवावं हे माझ्यासाठी जास्त भावनिक एक लक्षात घ्या महायुतीतले कोण गेलं आणि ते कशामुळे गेले ह्याची कारणं शोधली पाहिजे ज्यांची अतिमहत्वाकांक्षा आणि मागच्या वेळेस आघाडी म्हणून आम्हीच ज्यांचं काम केलं त्यांची काय ऐपत आहे आणि त्यांना त्यांच्या मुलीला सुद्धा केज नगरपंचायतीमध्ये निवडून आणता आलं नाही त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये पण निवडून आणता आलं नाही आता नेमकं कोण उमेदवार येतं उमेदवार आल्यावर त्याच्यानंतर बोलणं आवश्यक पण विषय असा आहे की जे जाणार होते त्यांनी अगोदरच तयारी केली जायची आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न केला थांबवायला पण ते थांबले नाही ठीक आहे ज्याचा त्याचा नशिबाचा भाग आहे पण आमचा प्रारब्ध होता तो आज संपलाय आम्ही सर्व कुटुंब इथं एकत्र आहोत आता कुणाचा प्रारब्ध चालू करायचा ते आम्ही तिकडे ठरवू.